गेल्या अनेक वर्षांपासून शहाड स्टेशन शेजारी मासे विक्री करणाऱ्या मासेमारांवरती रेल्वे पोलिसांची कारवाई, परंतु पोलिसांनी मासे विक्रेत्यांना दिला 15 दिवसांचा अल्टिमेट. गेल्या 50 वर्षांपासून शहाड स्टेशन शेजारी शहाड गावातील कोळी बांधव शहाड स्टेशनच्या परिसरात गेल्या 50 वर्षांपासून मासे विक्रीचा व्यवसाय करतायत, परंतु रेल्वे प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. आज रेल्वे प्रशासनाने कारवाई करायला सुरुवात केली होती, परंतु महाराष्ट्र कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत आम्हाला मासेमाऱ्यांना रेल्वेने किंवा महापालिकेने पर्यायी जागा द्यावी आणि आपली कारवाई पूर्ण करावी, परंतु आम्हाला जोपर्यंत पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत कारवाई करून देणार नाही अशी मागणी रेल्वे प्रशासनाला केली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी मासे विकणाऱ्या शिष्टमंडळांशी चर्चा करत येणाऱ्या 15 दिवसाचा वेळ मासेमाऱ्यांना दिलाय. जर 15 दिवसात ही जागा रिकामी केली नाही तर नक्कीच रेल्वे आपल्यावर कारवाई करेल असे अधिकाऱ्यांनी मासे विक्रेत्यांना सांगितलंय. आज सुमारे 50 वर्षापासून हे आमचे मच्छीमार इथले स्थानिक मच्छीमार व्यवसाय करतायत. सुमारे 15 दिवसापूर्वी 8 दिवसा 10 दिवसापूर्वी एक नोटीस आली होती. नोटीसली त्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आमचे ॲडव्होकेट आहेत भावेश पाटील हे मुंबईला जाऊन त्या कमिशनरशी चर्चा करून आले. 15 दिवसाची त्या लोकांनी मुदत वाढवून दिली होती. 15 दिवस तर आज 10 दिवस पण 10 दिवसच झालेत तरीसुद्धा रेल्वेवाले यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आले होते. त्यांना एक विनंती केली आम्ही का ज्या अधिकाऱ्यांनी 15 दिवस दिले त्यांचे बेल तुम्ही टालून इथे 10 दिवसामध्ये इथे आले तर आम्हाला इथे कॉपरेट केलं पाहिजे आणि आमच्या लोकांना इथे पर्याय जागा म्हणून त्यांनी दिली पाहिजे ना. अमृत भारत म्हणून हा शहाड स्टेशन सुशोभीकरण करण्याचं काम चालू आहे आणि हे मच्छीमार आमचे छोटासा टोपली घेऊन पल्ला घेऊन इथे मच्छी विकत असतात. अतिक्रमण केलं अतिक्रमण यांचं काय आहे, यावी का कुठे बांधकाम केलं आहे का काय केले, आम्ही त्यांना सांगितलं कॉपरेट करा तुम्ही आम्हाला. 15-8 दिवसात आमचे आमदार आहेत कोळी समाजाचे नेते आहेत रमेशदादा पाटील ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे बोललेले आहेत. मग त्यांना सांगितलं आम्हाला तुम्ही कॉपरेट करा जेणेकरून ह्या लोकांना कुठेतरी यांच्या उदरनिर्वाहावरती पोटावरती उपासमारीची वेळ येईल असं नाही आहे. कारण आज मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे का गरिबांपर्यंत आपण सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करूया आणि हे लोक अधिकारी मनमानी करतायत, हे मनमानी होता का म्हणे त्याच्याकरता एक आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे का 10 दिवसापर्यंत आम्हाला पर्याय जागा अधिकाऱ्यांशी माननीय रावसाहेब दानवे साहेबांशी आम्ही चर्चा करू, आम्हाला पर्याय जागा द्या, आम्ही सहकार्य करू, सुशोभीकरणाला आमचा कुठलाही विरोध नाही, आम्ही कॉपरेट करू. 15 दिवस आम्ही चर्चा पर्याय तर मिळालीच पाहिजे ना. 50 वर्षापासून जरी ते लोक व्यवसाय करतात तर त्यांचा विचार केला पाहिजे ना रेल्वेनी. रेल्वेने आपल्याला पर्याय जागा सुचवलीच नाही, सुचवली परवाय अजून दिलेच नाही. डायरेक्ट ते अतिक्रमण करायला आले होते, हटवण्यासाठी आले होते, म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली. आता तूर्त ते थांबलेले आहेत. पर्याय द्यायलाच लागेल ना, स्थानिक लोकांच्या रोजगारावरती जर असं होत असेल तर आम्हाला आंदोलन करावं लागेल त्याच्यात.